हाय नमस्कार मी सीतांजली सीतांजली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी हा चवळा आणलेला आहे बघा चवळा खायला खूप टेस्टी लागतो आणि पण याला साफ करायला खूप वेळ लागतो खूप लहान ना लहान असतो ना ह्याच्यापेक्षा पण खूप बारीक असतो हा थोडा मोठा आहे तर ह्याला सुकटही म्हणतात आपण सुकी झाल्यानंतर आंबाडी म्हणतो तेच आहे हे तर ही आता कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवते बघू शकता किती म्हणजे असं ताजी ताजीच आणली ताजी अशी गुलाबी गुलाबी कलरची होती काही सफेद गुलाबी कलरची असते पण एकदम फ्रेश आहे आता मी साफ करायचं कसं ते दाखवते बघा पहिले डोकं काढायचं आहे आणि मागची शेपूट काढायची का ते पूर्ण सोडल्या जातो हे बघा अशा पद्धतीने साफ करायचं आहे परत एकदा दाखवते मी तुम्हाला खूप म्हणजे लहान लहान असतं ना तर वेळ खूप लागतो साफ करायला बघू शकता तुम्ही बघा कसं साफ करते मी खायला खूप टेस्टी लागते इथे बघा मी कढाई ठेवलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलं आहे आणि जवळा माझा सगळा साफ करून झालेला आहे तेलामध्ये एक कांदा टाकून घेतला आहे मोठा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला गुलाबी करून घ्यायचं आहे छानपैकी परतून झाला ना कांदा की खायला खूप छान लागतो एकदम सुक्क बनवायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा छानपैकी चमच्याने असं परतून घ्यायचं आहे कांद्याला तेलामध्ये चांगलं परतून झाला ना का आपल्याला त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत कांदा छान पैकी परतवायचा आहे कांदा चांगला गुलाबी झाला बघू शकता तुम्ही खूप छान असा कडक का असा कांदा परतवून घेतलाय मी तेलामध्ये आता यामध्ये मी एक टोमॅटो टाकून घेत आहे टोमॅटो चक्के ते एकदम असं पिक्कलेला राहतात ना ते घ्यायचे त्यासोबत थोडीशी मेथीची भाजी किंवा कांद्याची पात टाकून केलं ना तरी पण चवळा खूप छान लागतो खायला दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या टमाटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणची पेस्ट आणि हिरवी हिरवी मिरची घेतलेली आहे टाकून मी वाटणामध्ये त्या खूप छान असं मस्त परतवून घ्यायचं आलं लसण टमाटो आणि कांदा आता त्यामध्ये आपल्याला सुक्के मसाले टाकायचे आहे लाल मिरची पावडर दीड चमचा टाकलेला आहे कारण तिखट खायचं करायचं आहे गरम मसाला अर्धा चमचा ज गरम मसाला धनाजिरा पावडर थोडीशी हळद टाकायची आहे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला चवीनुसार मीठ सगळे मसाले छानपैकी परतून घ्यायचे त्याचा कच्चापणा हा निघून जायला पाहिजे आता हा जवळा आहे तो साफ करून झालेला आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही किती मस्त त्याला मी साफ केलं आहे ते कांदा मसाला चांगला परतून घेतलेला आहे चवळ्याबरोबर त्यामध्ये साबुत दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे मसाल्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर दोन मिनिटांनी आपण बघू कसं झालं आहे ते बघू शकता तुम्ही खूप पाणी सुटले त्याला त्याला आताच असं परतवून घ्यायचं एकदम लहान कोलबी असते ना तीच आहे ही त्याला आम्ही जवळा म्हणतो आता परत एकदा त्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे परत आपण एक एक मिनटानंतर बघू तुम्ही बघू शकता खूप छान असं तळ्या गेलेला आहे बघा कांदा मसाला आणि एकदम लहान कोलबी म्हणते तेच जवळा इतकं खायला टेस्टी लागतं तुम्ही जरूर एकदा बनवा एकदा जर तुम्ही बनवला ना तर परत परत, परत बनवाल खायला चपाती बरोबर भाकरी बरोबर को टेस्टी खूप टेस्टी असं खायला लागतं हे माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जी बेल आहे तिलासुद्धा क्लिक करा शेअर करा कमेंट करा छान छान धन्यवाद